नमस्कार श्राव्यास किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अगदी परफेक्ट प्रमाणासह गरम मसाला रेसिपी तेही घरच्या घरी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे सफ घेतलेला आहे शहाजिरे जिरे जायफळ त्यानंतर काळी वेलची कसुरी मेथी लवंग रोज पेटल्स दगडफूल धने वेलची मेस घेतलेलं आहे ब्लॅक पेपर सिनेमन स्टिक घेतलेले आहेत आणि बे घेतलेलं आहे तमालपत्र घेतलेलं आहे इथे मी आता पॅन ठेवणार आहे आपल्याला मिडियम किंवा स्लो गॅस ठेवायचा आहे आणि त्यामध्ये एक एक इन्ग्रेडियंट फक्त आपल्या हाताला गरम लागतील त्यातली मॉइश्चर लेवल निघून जाईल इतपत ते, ते आपल्याला गरम करून एका प्लेटमध्ये थंड करण्यास ठेवायचे आहेत तुम्ही बघू शकता मी इथे एक एक इन्ग्रेडियंट इथे एक एक, एक, -एक, एक स्पाइस आपल्याला इथे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत गरम मसाला आपण घरच्या घरी केल्यामुळे हा एक तर जास्त क्वांटिटीमध्ये होतो आणि तो टिकायला देखील जास्त दिवस टिकतो तो कारण की आपण ते पूर्णत चांगले स्पायसेस गरम करून आपण ते म्हणजे ग्राइंड करणार असतो त्याच्यामुळे आणि गरम मसाला हा आपण प्रत्येक भाजीमध्ये आमटीमध्ये किंवा सगळ्या गोष्टीत गरम मसाला आपण वापरतो त्याच्यामुळे हाच जेव्हा आपण गरम मसाला घरी करतो तेव्हा खूप आपल्याला क्वांटिटी आणि क्वालिटी याची एकदम बेस्टच होते त्याच्यामुळे हा मसाला तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मी ज्या यूट्यूबवरती रेसिपीज टाकते त्याचे मी प्रोफेशनल पद्धतीने अगदी पे करून क्लासेस केलेले आहेत त्याचीच रेसिपी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे त्याचे जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्टच प्रमाण आहे त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही या प्रमाण या प्रमाणाची अर्धी किंवा या प्रमाणाची दुप्पट जशी तुमची क्वांटिटी आहे मसाल्याची तुम्हाला जसा मसाला लागतो तशी तुम्ही करू शकता तुम्ही बघू शकता मी इथे एक एक स्पायसेस स्लो गॅस करून फक्त हाताला गरम लागतील इतपत ड्राय रोस्ट करून घेत आहे ते आपल्या आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थंड करण्यास ठेवायचे आहेत इथे आपल्याला आता गॅस ऑफ करायचा आहे पॅन आपला बऱ्यापैकी गरम झालेला असतो कसुरी मेथी पुन्हा गुलाबाच्या पाकळ्या आणि दगडफूल हे खूप नाजूक असतात त्यामुळे आपल्याला ते नुसते हाताला गरम लागतील म्हणजे आपल्याला गॅस तर ऑफ करायचंच आहे पॅनमध्ये नुसते हाताला गरम लागतील इतपत ते पूर्ण आपल्याला गरम करून मग आपल्याला थंड करण्यास ठेवायचे आहेत मी इथे कसुरी म मेथी फक्त सिंगल घेतलेली आहे कारण की मसाल्याला कडवटपणा यायला नको त्याच्यामुळे मी सिंगल फक्त गरम करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आपले मसाले क्रंची झालेले आहेत चांगले को आपण म्हणजे त्यातली मॉइश्चर लेवल आपण काढून टाकलेली आहे आता हे मी मसाले थंड करून एका मिक्सर जारमध्ये घेणार आहे आणि आपल्याला पल्स देत आपल्याला हा मसाला रेडी करायचा आहे जेणेकरून आपला मिक्सर जास्त गरम होणार नाही तुम्ही बघू शकता किती फाईन पावडर झालेली आहे मसाल्याची ही आता तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करू शकता मसाला किंवा झी प्लॉक बॅगमध्ये हा सहा ते सात महिने इझिली मसाला राहतो मोस्टली झाकण याचं ओपन ठेवायचं नाही जेणेकरून मसाल्याचा जो स्मेल असतो तो निघून जाऊ शकतो त्याच्यामुळे हा एअरटाईट म्हणजे एअरटाईट कंटेनरमध्येच मसाला ठेवायचा तुम्ही बघू शकता आपला मसाला रेडी झालेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका श्रावस किचन या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद